नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजचा आपला विषय आहे आर्थिक यशासाठी शेअर मार्केट गुंतवणूक, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शेअर मार्केट ट्रेनर मुकुंद खानोरे। आपण त्यांचं स्वागत करूया। सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। सर विनायक कन्सल्टन्सीचे संस्थापक आणि संचालक आहेत, तसंच टेक्निकल फंडामेंटल अनालिस्ट म्हणून सर प्रसिद्ध आहेत। छोट्या अमाऊंटपासून सरांनी स्वतःचा एक मोठा असा पोर्टफोलिओ तयार केला आहे, आणि जसा त्यांनी स्वतःचा पोर्टफोलिओ तयार केला तसाच त्यांचे जे क्लायंट्स आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांचासुद्धा त्यांनी एका छोट्या अमाऊंटपासून मोठा पोर्टफोलिओ तयार केलेला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या कार्याची जी मोहर आहे ती उमटवलेली असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांचे आत्ता अनेक क्लायंट्स हे जसे भारतामध्ये आहेत तसे भारताच्या बाहेर देखील आहेत। आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक गुंतवणूक कशा पद्धतीनं असते आणि आपण सगळेजण कशा पद्धतीनं आपला आर्थिक उत्कर्ष साधून घेऊ शकतो ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमात। नमस्कार। पहिला प्रश्न मला थोडासा वेगळा विचारायचा आहे। सर, आपण सगळी मराठी माणसं आहोत आणि बऱ्याच वेळेला असं पाहतो की शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या माणसांपैकी मराठी माणसांचं प्रमाण हे फार कमी आहे। मुळात त्याला अनेक कारणं आहेत। एकतर मराठी माणूस हा तेवढा सधन नसतो, असं त्यांचं म्हणणं असं असतं की माझ्याकडे तेवढा पैसा नाही की मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकेन, किंवा शेअर मार्केट एक जुगार आहे, शेअर मार्केट एक मटका आहे, अशा पद्धतीचे काहीतरी गैरसमज डोक्यामध्ये असतात, त्याच्यामुळे माणसं येत नाहीत। आणि शेअर मार्केटमध्ये रिस्क खूप मोठी आहे आर्थिक बाबतीमधली, कारण पैसा आपण कष्टाने मिळवायचा तो शेअर मार्केटमध्ये टाकायचा आणि तो जर बुडाला उद्या तर मग त्याचं रिकव्हरन्स काही नाही, अशा सगळ्या समज मराठी माणसांच्या डोक्यामध्ये असतात, त्या चर्चा आपण नेहमी ऐकत असतो, त्यांना तुम्ही काय सांगाल या कार्यक्रमाच्या? नक्की नक्की नक्की। आज जर तुम्ही बघितलं सर्वांपेक्षा आपल्या मराठी माणसाला डोकं खूप चांगलं दिलं देवाने, सर्वांपेक्षा आजच्या कंडिशन मध्ये आपला मराठी माणूस कुठेतरी शेअर मार्केटमध्ये एक रिस्क घ्यायला घाबरतो। रिस्क नको आहे, ठीक आहे। आज त्याच्यावर एक तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो, तुमच्याच माध्यमातनं, सगळ्यांनी नीट ऐकून घ्या बाबांनो, तुमच्याच माध्यमातनं दोन व्यक्ती आमच्याकडे आलेले होते, ठीक आहे, आपल्या सेमिनारमध्ये आलेले होते। त्यानंतर त्यांनी प्रॉपर नॉलेज घेतलं शेअर मार्केटचं, प्रॉपर अभ्यास केला। अभ्यास केल्यानंतर त्यांना दिसलं की बाबा हे आपल्याला शेअर्स बाय करायचे, त्यासाठी त्यांनी डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं। अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांनी एक चेक दिलेला होता, अनिल नायर ही एक व्यक्ती आमच्याकडे आलेली होती, अनिल नायर, ठीक आहे, ही एक व्यक्ती आलेली होती। त्यांनी मला जो चेक दिला तो दिलेला होता एक 12 लाखाचा चेक, म्हणजे त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये, त्यांच्याच ट्रेडिंग अकाउंटमध्ये, डिमॅटमध्ये, पण त्यांनी 12 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली एकदम ताबडतोब लगेच। त्यानंतर गजानन जोशी हा एक व्यक्ती आमच्याकडे आलेला होता, त्यांनी पण त्यांच्याबरोबरच होते, दोघंही आलेले होते। त्यांनी तो जे त्यांनी जो चेक दिला म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तो दिला 15,000चा। त्यानंतर मी नायर साहेबांना विचारलं की साहेब तुम्ही म्हणजे काय बिझनेस आहे तुमचा, तर त्यांनी मला सांगितलं कल्याण स्टेशनच्या समोर वेस्टमध्ये माझा एक बिझनेस आहे, तो आहे इडली सांबारचा बिझनेस आहे। सकाळी माझी 1:07 गाडी लागते, 7 वाजता, आणि माझी 9 वाजता मी सगळं उरकून वगैरे फ्री होतो, ठीक आहे। स्नॅक्सची गाडी लागते, इडली सांबारचा बिझनेस आहे, इडली मेदूवडा वगैरे अशा। त्यानंतर संध्याकाळी माझी पुन्हा 6:30 गाडी लागते, त्याच्यामध्ये मसाला डोसा, उत्तप्पा, मैसूर मसाला वगैरे अशी एक गाडी लागते, आणि ती त्याच्यानंतर माझं 8:30-9 वाजता मी ते संपून टाकतो। मी बोललो साहेब, दोघंही होते बाजूला, जोशी पण होते आणि नायर साहेब पण होते, मी बोललो ते पण ऐकत होते, जोशी साहेब पण ऐकत होते। त्यांना विचारलं साहेब तुमचं म्हणजे काय असतं टर्न ओव्हर वगैरे कसं चालतं, ते बोला दिवसाचा माझा जो सकाळचा गल्ला असतो तो 1-5,000 असतो, आणि संध्याकाळचा जो गल्ला असतो तो नाही म्हटलं 6,500-7,000 असतो, त्याच्यामध्ये मला एक मार्जिन नाही म्हटलं तरी 1-7,000 रुपये मार्जिन मिळते, प्रॉफिट मिळतो। म्हणजे ॲव्हरेज जर तुम्ही काढला 7×14=21, बरोबर आहे, म्हणजे 2,10,000 रुपये यांचा फक्त इन्कम आहे। ते गजानन साहेब पण बसलेले होते बाजूला, जोशी साहेब, गजानन जोशी, त्यांना विचारलं साहेब तुमचं काय, तुम्ही काय करतात काम वगैरे, तर त्यांनी मला सांगितलं ऐरोली येथे माइंड स्पेसमध्ये मी विप्रो ह्या कंपनीमध्ये काम करतो, जिथे मला पगार आहे फक्त 20,000 रुपये। त्यानंतर गजानन साहेबांना विचारलं बाबा तुमचं शिक्षण किती आहे, त्यांनी मला सांगितलं माझं शिक्षण जे आहे ते MBA फायनान्समध्ये झालेलं आहे,
आणि ते पण लाला लजपतराय कॉलेजमधनं, लाला लजपतराय कॉलेजमधनं MBA फायनान्समध्ये झालेलं आहे. नायर साहेबांना विचारलं तुमचं शिक्षण किती आहे, ते बोलले की माझं तर बाबा 10वी फेल आहे असं आहे, बाकी मला काही जास्त माहिती नाही, 10वी फेल आहे. आज जर तुम्ही विचारलं आपले गजानन साहेब जे आहे, ठीक आहे, आज ट्रेनचा जीव घेणा प्रवास करतात, MBA फायनान्समधनं केलेलं आहे, आज त्यांना पगार जो आहे तो 20-25 हजार रुपये फक्त पगार आहे, ते पण MBA फायनान्स करून. आज जे आहे नायर साहेब आहे, नायर साहेबांनी आज जी गाडी लावतात आहे त्याच्यामध्ये 2,10,000 रुपये महिन्याला कमवत आहे. का? तर त्यांनी ते रिस्क घेतलेली आहे, बिझनेसची रिस्क घेतलेली आहे. ठीक आहे, आज जर तुम्ही बघितलं, आज जर तुम्ही बघितलं, आपण कुठेतरी रिस्क घ्यायला घाबरत असतो. आज मला ह्याच्यामध्ये एक मॉरल ऑफ द स्टोरी ह्याच्यामधनं मला सांगायची आहे, मॉरल ऑफ द स्टोरी. आता मी काय सगळ्यांना सांगत नाही बाबा तुम्ही पण गाड्या लावा म्हणून, तसं मी बोलत नाही, पण मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे. आज शेअर मार्केटमध्ये, आज शेअर मार्केटमध्ये कुठली लोकं आहेत, आज जास्तीत जास्त शेअर मार्केटमध्ये कुठली लोकं आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाबांनो. हे प्रेक्षकांना मी सगळ्यांना सांगतोय की कुठली लोकं आज शेअर मार्केटमध्ये हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानपणापासून एकच गोष्ट मनामध्ये बिंबवलेली आहे, अरे बेटा किंवा बेटी, अरे आता तुम्ही मोठे झालात, आता तुम्ही स्मार्टवर्क करा, स्मार्टवर्क करा. ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालंय, ती लोकं आज 80% स्मार्टवर्क करत आहे आणि 20% मेहनत करत आहे. त्याच्यामुळे ही लोकं आजच्या कंडिशनमध्ये बाहेरच्या स्टेटमधनं ही लोकं येऊन, बाहेरच्या स्टेटमधनं ही लोकं येऊन आज मुंबईमध्ये, मेन मुंबईमध्ये वास्तव्य त्यांचं आहे, त्यांचे बिझनेस पण असतात पण मेन मुंबईमध्ये वास्तव्य आहेत, कारण की त्यांचे अर्निंग भरपूर जास्त आहे. अर्निंग कदे, कारण की आई वडिलांनी त्यांना सांगितलेले बाबा या शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायचं आहे, याचा प्रॉपर तुला आता मोठा झालाय तुला अभ्यास करायचा आहे आणि ह्या शेअर मार्केटमध्ये जायचं आहे, इथे बद्दो पैसा छे, बद्दो पैसा छे. आता कोण लोक आहेत तुम्हाला माहिती आहे, आणि आपल्या आई वडिलांनी काय सांगितलेलं आहे, बाबा इकडे रिस्क आहे, जुगार आहे, जाऊ नको तिकडे, मेहनत कर, मेहनत कर, मेहनत कर, मेहनत कर, बस एकच गोष्ट मनामध्ये बिंबवलेली आहे. त्याच्यामुळे आज काय झालेलं आहे, 80% आपण मेहनत करत राहिलोय, 20% स्मार्टवर्क करत राहिलोय, म्हणून मुंबईच्या कुठेतरी बाहेर निघालेलो आहे. आज आपण मुंबईच्या बाहेर पडलेलो आहे कधी, कारण आज मेन मुंबईमध्ये आपल्याला वास्तव करायचं तर कमी कमी आपल्याला इन्कम पाहिजे, जास्त 2-4 लाख रुपये इन्कम पाहिजे आहे. आपल्याला घरामध्ये काय सांगितलेलं आहे बाबा, अंथरूण पाहून पाय पसरायचे, ठीक आहे, पण आपल्या घरामध्ये हे नाही सांगत आहे बाबा अंथरूणच मोठं बनवायचं, ठीक आहे, पाय पसरायचे आरामात पण अंथरूणच मोठं बनवायचं हे सांगत नाही आहे. आणि त्यांच्या आई वडिलांनी काय सांगितलंय बाबा, जास्तीत जास्त इन्कम सोर्स तुम्ही वाढवा, जास्तीत जास्त तुम्ही जे आहे ते स्मार्ट वर्क करा, त्याच्यामुळे त्या लोकांचं आज इन्कम वाढलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जी तुम्हाला एक स्टोरी सांगितली त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला एक सांगतोय गोष्ट, तर ह्याच्यामध्ये पण आपलं तेच काम करायचं बाबांनो. आज जी लोक पुढे गेली आहेत शेअर मार्केटमध्ये, ठीक आहे, त्यांना जाऊन द्या, कोण बोलतंय माझा 100 कोटीचा पोर्टफोलिओ आहे, कोण बोलतंय 50 कोटीचा पोर्टफोलिओ आहे. आज मी स्वतः गुजरातमध्ये गेलो होतो, गुजरातमध्ये, आज तिथं गुजरातमध्ये नाही म्हटलं तरी पण एकेका व्यक्तीचा 20-25 करोडचा पोर्टफोलिओ आहे एकेका व्यक्तीचा. आज तो नुसतं लोक, ते लोक डिव्हिडंड जे घेतात, डिव्हिडंड फक्त जे आपलं डिव्हिडंड मिळतं तेच त्यांना 2-4 लाख रुपये नुसता डिव्हिडंड मिळतो आहे मंथली ते पण, कारण की जर तुम्ही ऍव्हरेज जर काढला 30 लाखाचा पोर्टफोलिओ म्हणजे त्यांना नाही म्हटलं तरी 25-30 लाख रुपये नुसता त्यांना डिव्हिडंड मिळतो आहे. जर मंथली वाईज बघितलं तुम्ही 3 लाख रुपये त्यांचा प्रॉफिट आहे म्हणजे डिव्हिडंड मिळतो मंथली वाईजमध्ये, कारण की बाबांनो त्यांच्या आजूबाजूला जे सराउंडिंग आहे प्रत्येक ठिकाणी शेअर मार्केटचे क्लासेस आहे. ठीक आहे, आज ही गल्ली जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं 1-5वीचे क्लासेस असतात, 1-5वीचे, तसंच 1-5वीचे क्लास, तसंच गुजरातमध्ये जर तुम्ही बघितलं प्रत्येक गल्लोगल्ली शेअर मार्केट क्लासेस आहे. आज 14-15 वर्षाचे मुलं झाले किंवा मुली झाल्या त्यांचे आई वडील स्वतः त्यांना बोलतात की बाबा ह्या शेअर मार्केटच्या क्लासेसला तुला जायचं आहे, कारण की इथं पैसा भरपूर आहे, आमचे म्हणजे तुझे वडील पण हेच काम करायचे, आजोबा पण हेच काम करायचे, तुलाही पुढे जाऊन हा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचंच आहे, कारण की सर्वात जास्त पैसा इकडे आहे. म्हणून आज त्या लोकांची ग्रोथ जास्त झालेली आहे. जर तुम्ही बघितलं तसं आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर आज फक्त 2% लोक ट्रेडिंग करत आहे, 2%, आणि गुजरातमध्ये बघितलं तर 90% लोक ट्रेडिंग करत आहे. ठीक आहे, आता ती लोक गेली आहेत पुढे तर आपल्याला काय बाबांनो, त्यांचे काय पाय खेचायचं नाही आहे, पण आपल्याला पण बाबांनो, आपल्याला पण ह्या स्टॉक मार्केटचं प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे, प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे बाबांनो. आणि एक छोट्या अमाऊंटपासून, पुन्हा एकदा मी सांगतोय, एक छोट्या अमाऊंटपासून एक विशाल असा पोर्टफोलिओ बनवायचा आहे बाबांनो. आणि मी तुमच्याबरोबर आहे बाबांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बाबांनो, आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक मिस कॉल देऊन या सेमिनारपर्यंत तुम्हाला हे पोहोचायचं आहे बाबांनो. असं आहे, म्हणजे रिस्क फॅक्टर फार नाहीये असं तुमचं म्हणणं आहे आणि मराठी माणसानं त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, स्वतःहून पुढे आलं पाहिजे असंही तुम्ही म्हणताय.
दोन तीनच्या काही गोष्टी असतात त्या मला जाणून घ्यायच्या आहेत. एक तर शिक्षणाबद्दल, त्याच्यानंतर करिअरच्या संदर्भामध्ये काय करू शकतो हेही मला जाणून घ्यायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की बेरोजगारीचं प्रमाण, त्याच्यानंतर शिक्षण कमी असण्याचं प्रमाणसुद्धा खूप आहे. ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, शिक्षण कमी असतं, अनेक अडचणी असतात त्याच्यामध्ये. कधी आर्थिक अडचण असते, कधी सोयीसुविधांचा अभाव असतो, या सगळ्या गोष्टी असतात. ही सगळी मंडळी जी आहेत ती शेअर मार्केटकडे वळू शकतात का, हा माझ्या मनात आत्ता पडलेला प्रश्न आहे. कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तळागाळातला तरुण जर सुधारला, तळागाळातली जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी जर संपवू आपण शकलो या माध्यमातून, तर मला वाटतं निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा उत्कर्ष होऊ शकतो. धन की बात या कार्यक्रमातून मी हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा धन की बात. विश्रांतीनंतर धन की बात मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय मुकुंद खानोरे यांच्याशी आणि आर्थिक यशासाठी शेअर मार्केट कसं काय गुंतवणुकीसाठी योग्य आहे ते समजावून सांगतायत. सर, मला थोडंसं तुमच्या सेमिनार्सकडे यायचं आहे. कारण तुमची सेमिनार्स ही पहिल्यांदा मुंबईमध्ये होत होती, पुण्यामध्ये होत होती, पण आता तुम्ही अगदी सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद नगर अशा ठिकाणी जायला लागलेला आहात. तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे? आणि आपण जे वारंवार म्हणतोय आपल्या कार्यक्रमातून की ग्रामीण भागातला युवक याच्याशी जोडला गेला पाहिजे, ग्रामीण भागामधला जो बेरोजगार युवक आहे त्यानं इकडे वळायला पाहिजे, किंवा तिथली जी माणसं आहेत त्यांनी जास्त प्रमाणात इकडे यायला पाहिजे, तर ते घडतंय का आणि सेमिनार्सना कसा रिस्पॉन्स आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे? नक्की नक्की, ग्रामीण भागामध्ये पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे, शहरी भागामध्ये पण चांगला रिस्पॉन्स आहे, ग्रामीण भागामध्ये पण चांगला रिस्पॉन्स आहे. आज जर तुम्ही बघितलं, भारत स्वतंत्र होऊन आज एवढे वर्ष झाले पण आर्थिक स्वतंत्रता अजून आपल्याला मिळालेली नाही आहे. आणि ह्याच गोष्टी आम्ही सांगत असतो, नॉलेज देत असतो की आपला मराठी माणूस जास्तीत जास्त या शेअर मार्केटमध्ये उतरला पाहिजे आणि जास्तीत जास्त पुढे गेला पाहिजे. जसं तुम्ही विचारलं की बाबा शिक्षण कमी असेल तर करू शकतो की नाही करू शकतो, तर काही प्रॉब्लेम नाही आहे इथं. कुठल्याही शिक्षणाची आणि वयाची शेअर मार्केट शिकायचं असेल तर कुठलीही अट नाही आहे. इव्हन तुम्हाला मी सांगतो, दादर स्टेशनच्या बाजूला, दादर स्टेशनच्या बाजूला एक मांगीलाल जैन म्हणून एक व्यक्ती आहे. या व्यक्तीने फक्त 8वी पास झालेला आहे, ही व्यक्ती मंगेलाल जैन, ठीक आहे. पण आज त्यांनी स्वतःचा पोर्टफोलिओ नाही म्हटलं तरी या शेअर मार्केटमध्ये 80 करोडच्या वरती बनवलेला आहे. आज विचार करा, 80 करोडचा त्यांनी पोर्टफोलिओ बनवला आहे 15 ते 20 वर्षामध्ये, ठीक आहे, मंगेलाल जैन म्हणून. आणि 8वी फेल व्यक्ती आहे, 8वी फेल विचार करा. कारण की त्यांच्या मनामध्ये कसं, ते आज ते जैन म्हणून कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना लहानपणापासून सांगितलं आहे बाबा या शेअर मार्केटमध्ये जा, इथं भरपूर फायदा आहे. पण प्रॉपर नॉलेज घेऊन ते काम करतात, प्रॉपर नॉलेज घेऊन, प्रॉपर अभ्यास करून. आणि म्हणून सांगतो, इथं वयाची आणि शिक्षणाची काही अट नाही आहे, फक्त आपल्याला प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे. प्रॉपर नॉलेज घेऊन आणि ह्या शेअर मार्केटमध्ये आपल्याला यायचं आहे. नुसतंच बाबांनो, अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, नुसतंच महाराष्ट्रामध्ये नाही, नुसतंच देशामध्ये नाही, तर आपल्या विदेशामध्ये पण आपलं नाव लौकिक करायचं आहे की आपले मराठी माणूस पण ह्या शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये येऊ शकतात. आणि शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये येऊन प्रॉपर नॉलेज घेऊन, प्रॉपर अभ्यास करून एक छोट्या अमाऊंटपासून विशाल असा पोर्टफोलिओ बनवू शकतात. हे आपल्याला विदेशान लोकांना पण, म्हणजे जगाला दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी बाबांनो, आलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून या सेमिनारपर्यंत आहे. लक्षात घ्या बाबांनो, हे जेही सेमिनार असतात हे आपल्या मराठी माणसांचे प्रोग्राम असतात. बरोबर, जे मराठी माणसांचा प्रोग्राम आहे. जसं मी श्रीमंत झालो बाबांनो, तसं मला माझी एक जिद्द आहे की प्रत्येक आपल्या मराठी माणसाला या स्टॉक मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन यायचं आहे. आणि नुसतं स्टॉक मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन यायचं नाही आहे, तर त्याला प्रॉपर नॉलेज द्यायचं आहे, प्रॉपर अभ्यास, म्हणजे प्रॉपर सगळं नॉलेज द्यायचं आहे, प्रॉपर माहिती द्यायची आहे. आणि त्यांना शेअर मार्केटमध्ये, जसं मी श्रीमंत झालो तसं प्रत्येक आपल्या मराठी माणसाला मला या शेअर मार्केटमध्ये घेऊन येऊन श्रीमंत बनवायचं आहे, असं आहे. सर नक्कीच, जसं तुम्ही आत्ता म्हणताय की फायदेशीर आहे, आपण एक त्याच्यामधला हा एक पार्ट खूप महत्त्वाचा आहे. दुसरा जो याच्यामधला पार्ट आहे की नॉलेज असणं, जसं तुम्ही मगाशीपासून म्हणताय की नॉलेज असणं, प्रॉपर ते तज्ज्ञांकडून शिकणं आणि त्याच्याबद्दलचा संपूर्ण अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस्ट म्हणून तुम्ही काम केलं, गेले अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय, वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम केलं, माणसांसाठी काम केलं. पण ही जी गोष्ट आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की स्वतः अभ्यास करण्यापेक्षा लोक कोणावर तरी विश्वास ठेवून त्याच्या हाती सुपूर्त करून पैसे, आपण स्वतःला हां तू मला काय तो फायदा करून दे असं पद्धतीनं पण त्याच्या अँगलकडे पाहतात. तर तो योग्य आहे का? आणि स्वतःला नॉलेज घेऊन, स्वतः अभ्यास करून उतरणं हे किती महत्त्वाचं आहे? नक्की नक्की नक्की,
बघा बाबांनो, मी नेहमी सांगत असतो दुसऱ्यांवरती विसंबून बिलकुल राहायचं नाही आहे. जसं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, बरोबर आहे. तसं स्वतः नॉलेज घेऊन स्वतः प्रॉपर अभ्यास करून कधीच तुम्हाला आयुष्यात प्रॉफिट दिसू शकत नाही. कधे ब्रोकरवरती तर बिलकुल डिपेंड राहायचं नाहीये. स्वतः नॉलेज घेऊनच पुढे माणूस जाऊ शकतो. आता टेक्निकल अनालिस्ट म्हणजे काय? जसं आपल्याला ढग आल्यानंतर कसं कळतं पाऊस येणार आहे, ठीक आहे, तसं टेक्निकल अनालिस्ट शिकल्यानंतर आपल्याला आधी कळतं कुठला शेअर्स हा वर जाणार आहे आणि कुठला शेअर हा खाली जाणार, हे आधी कळतं आपल्याला. त्यानंतर फंडामेंटल अनालिस्ट म्हणजे काय? फंडामेंटल अनालिस्ट म्हणजे काय? जसं आपण एक भाजी घ्यायला जातो, पालेभाजी मार्केटमध्ये, आता भाजी आपण घेतो तेव्हा आपण बघतो की नाही ती हिरवी आहे का पिवळी आहे, पिवळी असेल तर घेतो का आपण भाजी? नाही घेत. जसं आपण आपल्या कष्टाचे पैसे एखाद्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला त्याच्यामधल्या बॅलन्स शीट माहिती पाहिजे की नाही, फंडामेंटल काय आहे, कंपनीची ग्रोथ काय आहे, कंपनीने आधीचा पास्ट काय आहे कंपनीचा, त्याची बॅलन्स शीट काय आहे, त्याच्यावरती लोन किती आहे, त्याचं नेटवर्क काय आहे, त्याचे पुढचे कॉन्ट्रॅक्ट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. ते आहे फंडामेंटल नॉलेज. कधे तसंच बाबांनो, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जर प्रॉफिट करायचं असेल तर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विदाऊट नॉलेज जर तुम्ही काम कराल जाल विदाऊट नॉलेज तर लॉस होणं हे स्वाभाविक आहे. मग विदाऊट नॉलेज, आत्ताच 7 ते 8 महिन्यांपूर्वी अलिबाग येथे नागाव बीचवरती काही उच्च शिक्षित लोक फिरण्यासाठी हा समुद्रावरती गेली होती फिरण्यासाठी, नागाव बीचवरती गेली होती. त्यामधले कोणी लोक डॉक्टर्स होते, कोणी ॲडव्होकेट होते, कोणी इंजिनियर होते. त्यानंतर त्यांना वाटलं बाबा बोटीने आपण प्रवास करूया, जरा बोटीने फिरूया. आणि पुढे जाऊन समुद्रामध्ये प्रवास करायला लागले आणि पुढे जाऊन समुद्रामध्ये बोट झाली पलटी. बापरे, बोट पलटी झाली हे टीव्हीवरती पण न्यूज आलेली होती, बोट पलटी झाली. पण या 7 जणांपैकी बाबा, या 7 जणांपैकी फक्त 2 जण वाचले. 2 जण कोण वाचले? ज्याला पाण्याची लढण्याची क्षमता ज्याच्याकडे होती, म्हणजे ज्याला पोहता येत होतं. तुमच्याकडे डिग्री कुठली आहे बाबांनो? शेअर मार्केटला त्याला काही घेणं देणं नाही आहे. पण तुम्हाला प्रॉफिट करण्यासाठी टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज किती आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, जे मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला वाटत असेल शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट करायचं असेल, मनापासून जर तुम्हाला वाटत असेल मनापासून की ह्या स्टॉक मार्केटमधनं मला छोट्या अमाऊंटमधनं एक विशाल पोर्टफोलिओ बनवायचा आहे, मनापासून जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हेच नॉलेज घेण्यासाठी बाबांनो आलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून ह्या सेमिनारपर्यंत यायचं आहे. कारण की आपल्याला आधी कळलं पाहिजे, हे नॉलेज घेतल्यानंतर आपल्याला आधी कळेल कुठला शेअर हा वर जाणार आहे आणि कुठला शेअर हा खाली जाणार आहे, हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. नंतर कळून काही फायदा होत नाही. कळते? आणि हेच नॉलेज घेण्यासाठी आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल तुम्हाला द्यायचा आहे. आणि बघा बाबांनो, कुठलंही आपण चांगलं काम करायला जातो तेव्हा एक विघ्न येतं, एक कुठलं तरी विघ्न येतं. तुम्ही आळस कराल, तुम्ही बोला कंटाळ कराल की बाबा जाऊन दे मी जात नाही, नंतर जातो, पुढच्या वेळेस जातो. आंधी येऊन दे किंवा तुफान येऊन दे, एक पाऊल पुढे टाकून आपल्याला या सेमिनारमध्ये यायचं, म्हणजे यायचंच आहे. बाकी नंतरचं पुढचं सगळं माझ्यावरतीच तुम्ही सोडून द्या, ठीक आहे, बाकीचं पुढचं सगळं माझ्यावरती सोडून द्या. असं नक्कीच. सर, गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत या संपूर्ण याच्यामध्ये, कारण काय होतं की इन्व्हेस्टमेंट लोकांना असं वाटतं की नुसतं मला माझ्याकडचे पैसे उचलायचे आणि तिकडे नेऊन भरायचे आहेत, मग ते मला वाढून मिळणार आहेत, एवढं काहीतरी एक त्रोटक नॉलेज आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचं नॉलेज असतं. पण जर गुंतवणुकीचे प्रकार आपण जर म्हटलं की किती किती पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होऊ शकते तर काय सांगता येईल? बघा, एक शॉर्ट टर्मचा प्रकार आहे तो आहे इंट्राडे ट्रेडिंग. जी मार्केटची फ्लक्च्युएशन असते, जो मार्केटचा चढ उतार आहे, त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉलेज घेऊन, टोटल टेक्निकल नॉलेज घेऊन, फंडामेंटल नॉलेज घेऊन कसे 2 ते 3% कमवू शकतो, हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे वीकली बेस्ड ट्रेडिंग करून. मार्केटचे काही थेरी असतात, त्याच्यामध्ये त्या थेरी वापरून कसे आपण 5 ते 10% कमवू शकतो, हा एक दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार आहे लॉंग टर्मचा प्रकार आहे. जसं आज विप्रो शेअरमध्ये काही लोकांनी ज्यांनी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती 20-25 वर्षापूर्वी, आज त्यांना 3 ते 4 करोड रुपये मिळाले. इन्फोसिसमध्ये ज्यांनी 15 ते 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली, आज 3 ते 4 करोड रुपये त्यांना मिळाले. आत्ताच 10 ते 15 वर्षापूर्वी आयशर मोटारमध्ये ज्यांनी 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्यांना आज 10 करोडच्या वरती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये मी पण स्वतः इन्व्हेस्टमेंट केलेली होती ती. हा एक गुंतवणुकीचा एक लॉंग टर्मचा प्रकार आहे. आपल्याला बाबांनो तिन्ही टाईपमध्ये काम करायचं, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, मिडियम टर्म, तिन्ही चारही बाजूनी आपल्याला हा काम करून चारही बाजूनी हा पैसा कमवायचा आहे. हा एक गुंतवणुकीचा प्रकार. निश्चितपणे सर, आता कार्यक्रमाच्या खरं तर आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत, 1-2 मिनिटं आपल्याकडे आहेत. मला थोडासा जो मगाचा जो पार्ट तुम्ही सांगितला होता तोच थोडासा पुढे अजून मला विचारावं असं वाटतो की हे सगळं करण्यासाठी
जसं एक काय म्हणतो आपण त्याला, आपण एक ठाम लागतो एका मतावरती की नाही मला हे करायचंच आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं मगाशी की आंधी येऊ दे तुफान येऊ दे तुम्हाला यायचंच आहे. जिद्द किती महत्त्वाची असं तुम्हाला वाटतं? बरोबर, बघा जिद्दीच्या जोरावरतीच आपण पुढे जाऊ शकतो. जिद्द असणं तर खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी पहिले बदलापूरला राहायचो, बदलापूरला तेव्हा आम्ही सगळे मरीन लाईन्स ठिकाणी जायचो, मित्र वगैरे जेव्हा शाळेत असायचो मित्र वगैरे सगळे मरीन लाईन्सला जायचो, तेव्हा माझी एक जिद्द होती. म्हणजे एक मी जिद्द पकडलेली, एक स्वप्न पण होतं की बाबा वाळकेश्वर सारख्या ठिकाणी किंवा साऊथ मुंबईसारख्या ठिकाणी आपलं एक घर असलं पाहिजे. आणि ह्या जिद्दीच्या जोरावरतीच मी आज साऊथ मुंबईमध्ये पण घर घेतलेलं आहे. ठीक आहे, बदलापूरला पण घर आहे, ठाण्यात पण घर आहे, पण साऊथ मुंबईला पण एक घर घेतलं, एक जिद्द ठेवली. त्यानंतर मला शेअर मार्केट प्लॅटफॉर्म मिळाला, शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्ममध्ये नॉलेज घेतलं, प्रॉपर अभ्यास करून मी खूप पुढे गेलो. ठीक आहे, तसंच आज अजून एक तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. ठीक आहे, एक व्यक्ती असतो, त्याला दोन लहान मुलं असतात. ठीक आहे, तो व्यक्ती त्या दोन लहान मुलांना घेऊन मार्केटमध्ये जातो. त्या मुलांना दिसतं अरे पक्षी उडतात आहे. तो वडील मुलं वडिलांना विचारत बोलतात की पप्पा हे बघा पक्षी उडतात आहे. तर मुलं बोलतात, वडील बोलतात की बाबा हा पक्षी उडतात मग काय झालं? ठीक आहे, तर मुलं बोलतात पप्पा पक्षी उडतात तर आपण का नाही उडू शकत? तर मुलं वडील बोलतात अरे पक्ष्यांना पंख दिले देवानी पंख. पण मुलं बोलतात नाही पक्षी उडतात तर आपण पण उडू शकतो, म्हणजे उडू शकतो. जिद्द ठेवतात मुळे, आणि एवढी जिद्द ठेवतात ते पुढे जाऊन, एवढी जिद्द ठेवतात ही लोक पुढे जाऊन विमानाचा शोध लावतात, विमानाचा शोध लावतात. बरोबर, तुम्ही ओळखलं, ह्याच दोन मुलांचं नाव आहे राईट बंधू. ठीक आहे, जिद्द ठेवतात. तसंच बाबांनो, आज वॉरेन बफे सारखा व्यक्ती जो पेपर टाकणारा व्यक्ती आहे, आज ही व्यक्ती बाबांनो जगामध्ये श्रीमंतीमध्ये शेअर मार्केटचा प्लॅटफॉर्म घेऊन तिसऱ्या नंबरवरती जाऊ शकतात, आपण काय नाही जाऊ शकत. जसं राधाकृष्ण दमानी, ही व्यक्ती बेरिंग विकायचं काम करायचे मुंबईमध्ये, बेरिंग विकायचं काम करायचे, आज यांचे डीमार्टचे 350 ब्रँचेस आहे, या शेअर मार्केटच्या जोरावरती यांनी एवढा पैसा कमवलेला आहे, आज 25,000 करोडच्या वरती नेटवर्क कमवलेले आहे त्यांनी, एवढा पैसा कमवलेला आहे जिद्दीच्या जोरावरती. ठीक आहे, तर आपण का नाही करू शकत बाबांनो, आपण का नाही करू शकत, हीच आपल्याला जिद्द ठेवायची. त्यासाठी बाबांनो आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून ह्या सेमिनार पर्यंत यायचं. निश्चितपणे एकच आवाहन सरांनी केलेलं आहे की या स्क्रीन जे काय आता तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. ज्या ज्या ठिकाणी सेमिनार्स आहेत त्या सेमिनारचे ॲड्रेस पण आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सरांचं मार्गदर्शन निश्चितपणे घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात, एवढ्यात वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, त्यासाठी खूप खूप आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.